बातमी विदर्भातल्या तापमानासंदर्भातली. विदर्भामध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये एप्रिल महिना सर्वात थंड महिना म्हणून नोंदवला गेलाय. एप्रिल आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये अवकाळी पावसामुळे विदर्भामध्ये तापमानामध्ये वाढच झालेली नाहीये. एप्रिल महिन्यामधले जर 2 दिवस सोडले तर नागपूरमध्ये 12-40 पार करू शकले नाहीये. असं जरी असलं तरी हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे आजपासून खऱ्या अर्थानं तापमान वाढीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सध्या 35 घरामध्ये असलेलं तापमान 42-43 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि या संदर्भातले अपडेट देण्यासाठी अमेय राणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अमेय, गेल्या 10 वर्षातला एप्रिल हा नागपुरासाठी सगळ्यात थंड महिना ठरलाय, कारण की जो खंडिता पद्धतीनं वारा वाहत होता त्यामुळे तापमानात घट झाली होती आणि दुसरीकडे राज्यभरात विविध ठिकाणी जो अवकाळी पाऊस सुरू होता त्याचा सुद्धा तापमानावरती थेट परिणाम झाला. त्यामुळे ऐन एप्रिलमध्ये 40 आसपास राहणारं नागपुरातलं आणि विदर्भातलं तापमान हे कुठेतरी 35 घरात होतं. मात्र ही परिस्थिती आता कायम राहणार नाही आहे, कारण की हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रविवारपासून राज्यातला जो अवकाळी पाऊस होता तो हळूहळू पीछे हटण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे तापमानात जी आहे ती पुन्हा एकदा वाढ होईल आणि पुढच्या आठवड्याभरात हे तापमान पुन्हा एकदा 42-43 जाण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी हा जरी उकाडा असला तरी बळीराजासाठी मात्र ही समाधानकारक बाब बनावी लागेल, कारण की राज्यभरात जे अवकाळीचं संकट होतं ते कुठेतरी दूर होणार आहे. कारण की नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि विविध संपूर्ण जो पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे तिथं अवकाळीनं आपलं थैमान घातलेलं होतं. अनेक पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत होता. मात्र हे अवकाळीचं संकट जे आहे ते आता कुठेकडे हळूहळू कमी होणार आहे आणि त्यामुळे जो शेतकरी असला तो तरी कुठेतरी आनंदी आहे असं वातावरण सध्या राज्यात निर्माण झालंय. अमोल, अमेय, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.